चिपळूणमध्ये मदत पोहोचायला उशीर होत असल्यामुळे आता नागरिकच एकमेकांच्या मदतीला धावून आलेत. संपूर्ण शहर जलमय झाल्यामुळे आणि घरी पोहोचण्याचं कुठलंही साधन नाहीये. एका इमारतीतला रहिवासी खाली पाण्यात अडकल्यामुळे त्याला अखेर आपल्या शेजाऱ्यांनी थेट टेरेसवरूनच दोरी टाकून वरती ओढून नेलं. संपूर्ण रस्ते जलमय झाल्यामुळे मदत पोहोचण्यास उशीर होतो, त्यामुळे नागरिकच आपापल्या परीनं मदतीला धावून जाताना दिसत आहे. अरे बापरे, अरे बापरे, मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातल्या मौजे शेनगाव गावामध्ये वेदगंगा नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये घुसलंय. आजूबाजूच्या दुकानांमध्ये पुराचं पाणी घुसलंय. नागरिकांना आणि जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. साताऱ्यातल्या संगम माहुलीमधल्या कैलास स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार कुंड पाण्याखाली गेली आहे. साताऱ्यात कृष्णा दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे संगमावरच्या अंत्यविधीला अडचणी येत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचे या ठिकाणीच अंत्यसंस्कार केले जातात, पण ही अग्निकुंडच पाण्याखाली गेल्यानं आता अंत्यसंस्कार करायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण झालाय. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होतीये. वारणा नदीवरचा मांगले कांदे पूल, मांगले शिंटेवाडी पूल आणि मांगले सावर्डे बंधारा पाण्याखाली गेलाय. हे दोन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात गोहेमधला पाजर तलाव फुटल्यानं शेतकऱ्याच्या भात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. काही शेतकऱ्यांचं संपूर्ण शेत पुराच्या पाण्यात वाहून गेलं. भीमाशंकर माळीण परिसरात पावसाचा जोर अजून वाढला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. ग्रामस्थ चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका बसलाय. कोरपना तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. कोरपना तालुक्यातल्या नवेगाव बोरी इथं नाल्याच्या दुसऱ्या काठावर अडकलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलं गेलंय. शेतशिवारात काम करण्यासाठी गेलेले नागरिक दुसऱ्या काठावर अडकून पडले. स्थानिकांनी धाडस दाखवून नागरिकांना पुरातनं सुटका करण्यासाठी मदत केली. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात एका रुग्णाला घेऊन पुराच्या पाण्यातनं रस्ता काढावा लागलाय. दहेगाव जिंतूर रोडवर गावाबाहेर ओढा आहे, पण ओढ्यावर पूल नसल्यानं वर्षातील 4 महिने गावकऱ्यांना जीव मोठीत धरून ये जा करावी लागते. गावातील 50 वर्षीय हरिबाई ढोणे यांना छातीत दुखू लागलं. गावातील 4 तरुणांनी आजारी महिलेला 5 फूट पाण्यातून चालवत नेलं. नांदेडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दुपारी 1:30 मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचले. किनवट आणि माहूर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. साई मंदिराजवळ गुडघाभर पाणी साचलंय. या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.